ही जी प्रोसेस आहे की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचे किंवा सी सी सीमध्ये दाखल व्हावं लागेल, याच्यासाठी तुमच्या स्वतःचे किंवा जे खाजगी डॉक्टर्स आहेत त्यांचा सल्ला, त्यांचं पत्र आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेने त्या त्या तालुक्यामधून ज्या काही सी सी सीज आणि हॉस्पिटलची नावं लिहिलेली आहेत ती नावांची माहिती त्या डॉक्टरांच्याकडे आहेत. जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ती माहिती आहे. जवळच्या पुणे शहरामध्ये किंवा कुठल्याही शहरामधल्या महानगरपालिकेंची जी वॉर्ड ऑफिसेस आहेत तिथं माहिती आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन आता ज्या महानगरपालिकांच्यामध्ये एक त्यांनी डॅशबोर्ड म्हणजे आपल्याला दूरध्वनीवरती मोबाईलवरून त्या डॅशबोर्डवरती जाऊन कुठे बेड रिक्त आहे, कुठे आपल्याला जाता येऊ शकेल याची माहिती आहे, तेव्हा ती माहिती घेऊन संबंधित ठिकाणी फोन करून बेड उपलब्ध आहे ना हे पाहून तिथं जाऊन दाखल व्हायचे. तर रुग्णालयामध्ये तर आर टी पी सी आर किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट या दोनपैकी एकाचा रिपोर्ट असणं अगत्याचं आहे. सी सी सीमध्ये हा रिपोर्ट हे तुमची टेस्ट घेतलेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये कोणी पॉझिटिव्ह आहे याची माहिती किंवा याचा रिपोर्ट असणं गरजेचं आहे. या दोन खेरीज हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल करून घेता येत नाही. आता दुर्दैवानं मागच्या काही दिवसामध्ये खूप प्रमाणात केसेस वाढल्यामुळं ही सध्या परिस्थिती थोडी कठीण झालेली आहे. तरी देखील महानगरपालिकेने जी हेल्पलाईन दिलेली आहे, जो नंबर दिलेला आहे, त्या हेल्पलाईनवरती फोन करून त्याची माहिती घेऊन आपल्याला जे जवळचे रुग्णालय असेल तिथे जाऊन आपल्यासाठी जे उपलब्ध बेड असेल तिथं दाखल व्हायचं आहे.